उरण मतदारसंघातील आणि पनवेल तालुक्यातील देरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून दोन्हीही मतदारसंघामध्ये विकास कामांची गंगा वाहत असून आगामी काळात अशाच प्रकारची अनेक विकास परिसरात होणार असल्याचे सांगितले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या 7 लाख रुपयांच्या ग्रामविकास निधीमधून डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, रवींद्र शेळके, डेरवलीचे युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश बाळाराम शेंडे, महेश कंसे, सुनील पवार, विकास सावंत, मनीषा भोर, अतुल भोईर, विनोद शेळके, अर्जुन शेळके, विनेश पाटील, मितेश दरे, अविनाश भोईर, आकाश भोईर, सुरेश पाटील, राम म्हात्रे, अनंता पाटील, तुळशीराम दरे, दीपक दरे, बाळाराम शेंडे, प्रभाकर नाईक, भारत गायकवाड, रोहन पाटील, संदीप बसवेश्वर, विजय घुगे, हरिश्चंद्र पाटील, ज्ञानेश्वर दरे, भरत पाटील, अपेक्षा कांबळे, स्वर्धा शेट्टे, निकिता जाधव, शुक्रिया शेख, रेणुका पाटील, गुडिया त्रिपाठी, शर्यू वराडकर, रुपेश शेंडे, महेश शेंडे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि रहिवासी उपस्थित होते. यावेळी अतुल भोईर यांना वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महेश्वर बालदे साहेबांच्या माध्यमातून डेरवली गावामध्ये अनेक विकासाची कामं, रस्ते काँक्रीटीकरणाची कामं या गावामध्ये मंजूर झाले. त्याचंसुद्धा काही दिवसातच भूमिपूजन होईल, कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. आमदार महेश्वर बालदे साहेब आपल्या उरण मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये वाहतानी दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार साहेबांनी स्वतःच्या स्वखर्चामधून जे आपल्या डेरवली गावामध्ये आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जी पाण्याची जी मूलभूत समस्या होती ती सोडवण्यासाठी स्वखर्चाने साहेबांनी वाल टाकून आपल्या सर्व सोसायट्यांना चांगला मुबलक पाणी उपलब्ध व्हायासाठी या सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सर्व सोसायटीचे सर्व अध्यक्ष, सर्व खजिनदार, त्यांच्या सर्व मेंबरच्या मागणीनुसार साहेबांनी ती मागणीसुद्धा पूर्णत्वास केलेली आहे. आपला जो रस्त्याचा जो प्रश्न आहे तोसुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सुटणार आणि निश्चितच अतिशय जवळ असलेला पनवेल महानगरपालिका क्षेत्राच्या जवळ असलेला हा डेरवली गाव एका बाजूला रेल्वे स्टेशन, दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग अशा चांगल्या याच्या ठिकाणी असलेला गाव विकासापासून वंचित होता. मागच्या वेळेला आमच्या आपापसात आपल्यामध्ये निवडणुका झाल्या. सुरेश शेठ पाटील यांचे बंधू महेश पाटील हे इथून निवडून गेले आणि थोडं वैचारिक मतभेद होतं, परंतु आज खऱ्या अर्थाने डेरवली गाव सर्वजण एकत्र झाला. निश्चितच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला सर्वांचा अभिमान वाटतो आहे. यापुढेसुद्धा आपल्याला सर्वांना एकत्रित निवडणुका लढवायच्या आहेत. आपली मागची ग्रामपंचायतची सत्ता गेली होती, मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये काय राहिलं नसल्या कारणाने उसरली ग्रामस्थांचे जे आपले मेंबर होते त्यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने उसरली ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक असो, ग्रामपंचायतीची निवडणूक असो, भारतीय जनता पार्टी म्हणून आपण इथे चांगली मुसंडी घेऊ आणि या ग्रामपंचायतीचा जो विकास खुंटला आहे त्या विकासाला अजून जास्त चालना देण्यासाठी आमदार महेश बालदे साहेबांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी आपल्या गावासाठी जो विकास निधी दिला आहे त्याच पद्धतीने आपण त्यांना मतांचं भरभरून दान द्यावा आणि राहिलेल्या विकासाला अजून चालना द्यावी